tú sana tan solo dos. जय शिवराय सगळ्यांना. आता नीता हॉस्पिटलमध्ये, परंतु काय बातम्या बाहेर यायला लागल्या की निवडणुकीबद्दल असं सांगितलंय, मी तसं सांगितलंय, किंवा कोणाची स्तुती करतोय, याची करतोय, त्याची करतोय, असं अजिबात काय नाहीये. आता हे काय याला राजकीय लोकांना काय यांना बदिर डोके झाले, त्यांचे ते संभ्रम पसरले विनाकारण. शब्दाचा गैरअर्थ करते, फक्त शब्दाचा गैरअर्थ. काय यांचं काय म्हणणं हे? हे दरांगे पाटील म्हणले महायुती आणि आघाडी आपल्यासाठी सारखीच. हे हसत म्हटलंय मी, नाही का आपण हसत उडून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला. हे हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखीच आहेत. कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखेच आहेत. या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखेच आहेत, यांनी आमचं दोघांनी वाटलं केलेलं आहे, दोघांनी पण हे दोघं सारखेच. मी आज नाही दोन महिन्यापासून म्हणतोय, मायबाप मराठ्यांना दोन महिन्यापासून त्या दोघांनी काय कल्याण केलं, आपलं दोघांनी वाटलं केलेलं. फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये, त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही, ना मी कोणाला उभा राहा म्हणू शकतो, ना कोणाला पाठिंबा आहे, नाही दोन्ही नाही म्हणू शकत, ना आपण कोणी अपक्ष उभा केलाय, कोणाला पाठिंबा दिलाय. मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितलेलं सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावण्याच्या बाजूनं कुणबी आणि मराठा एकच या बाजूनं जो राहील त्याला सहकार्य करा, मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं, आजच नाही, कोणालाही करा, कोणालाही पाडा. पण ह्यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे, मराठ्याला इथून पुढे मराठ्याच्या मताला भेले पाहिजे. कोणालाही पाडा, पण आपल्या सगळ्या स्वराज्याच्या बाजून असणाऱ्याला मदत करा. विवेकी दिन त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या स्वराज्याच्या बाजून आहे, याला करायचं तुम्ही त्याला करा. ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली, जीवावर सोडलेली, हे मी प्रामाणिकपणानं आज मी पहिल्यापासून सांगतो. मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही, बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोषी, महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच. मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी ते आमच्यासाठी सारखेच, याचा अर्थ असा आहे दोघांचे दोघही सारखेच आहे. यांनी वाटलं केलं आमचं, कोणीच न कल्याण केलेलं, दोन्ही हरामखोर हे यांनी दोघांनी माझ्या मायबाप मराठ्यांचं 70 वर्षापासून वाटलं केलं. फक्त ते शब्दाचा शब्द प्रयोग केला, भ्रम निर्माण करायचा. म्हणजे पाटील म्हणले, जरागे पाटील म्हणले महायुती चांगली आहे आणि महाविकास आघाड चांगली आहे आणि त्यांना मतदान करा. जो हरात काय एकदाच मतदान करा म्हणून रवी. अरे तुमच्या का डोके सळलेत, बधीर झालेत काय? राजकारण तुमच्या डोक्यात घुसलंय काय? फेक आयडिया तुमच्या काय? छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या ते राजकीय लोक आता व्हायरल करायला माझ्या. कि मी म्हणलोय महायुती चांगली आहे, महाविकास आघाडी चांगली आहे, मग दोन्ही चांगले, तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का? मराठ्याला कोणाला तरी एकाला वाईट म्हणा ना. मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही, त्यामुळे मी समाजात सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा, कोणाला सहकार्य करा, पण सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावणीच्या बाजून जो असल, जो मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजून असल, त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा. पाडण्यास सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय आहे, उभा तर हवा असं काय नाही, पाडण्यास सुद्धा लय मोठा विजय. इतका पाडा एखाद्याला पाच पिढ्या ते उभा नाही राहायला पाहिजे. आणि असं जर खडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला तर लय लवकर पाडा, त्या बातम्या पसर मारा सोडू नका. मी मराठ्यांची मूठ काय असते ना हे तुम्हाला विधानसभेला काच का दाखवेल. मी आता नाही या निवडणुकीत रस मराठा समाजाची, मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा. त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायची नव्हती, आपल्याकडे वेळ कमी होता, हे मोठी निवडणूक असती, आपल्याला ते करायचं होतं.
की आता नको, म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं, म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या याच्या माध्यमातून. हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत, त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलो आहे. आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्षात येईल, एखादी काटछाट होती दुसरीकडे बोलल्यावर, म्हणून सविस्तर बोलायला लागलो. दुसरीकडे काटछाट करतेय, अर्धा दाखवित नाही दाखवित, म्हणून सविस्तर बोलायला लागलो. पुन्हा एकदा सांगतो, भ्रम निर्माण करू नका करणाऱ्यांनी. करणाऱ्याचे नाव येणार आहे, पुढे चालून तुझ्या नेत्याला गरज आहे, पुढे चालून तुलाही गरज आहे. तू जर असलेल्या काड्या करशील, कसला एखादा भगार नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही संभ्रम पसरशील, तर तुला सुद्धा पुढं मराठ्यांच्या दारात जायचंय. पुढं तुला जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, तू सरपंच आहे, तो हा नेता येणार आहे पुन्हा आमदारकीला येणार त्याला. त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका, नाटक पसरू नका. मूठ मी उघडली का काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांगतो. मी काय म्हणलोय, त्या हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जात, एखाद्याला जाणून बुजून म्हणलं जात ते ते होय महाविकास आघाडी बी महायुती बी सारखेच येते हे बोललं जात. किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत, याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीनं सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखेच आहेत. याचा अर्थ असा आहे की दोन्हीनं आमचं वाटोळं केलेलं आहे, एकाने आमचं कल्याण केलेलं नाही. यातले 70 वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं केलेलं आहे, आमच्या गोरगरीबांच्या लेकराचं रक्त पिले, आमच्या लोकांच्या जीवावर मोरे झाले ते सगळे आमदार मंत्री खासदार, आणि आमच्याच लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करायला लागले, हल्ले करतेत सगळेच. 70 वर्षात आम्ही नुसतं अन्याय अन्याय सहन करतोय. महाविकास आघाडी चांगली नाहीये आणि महायुती चांगली नाहीये, हे दोन्ही सारखेच आहेत. यांनी आमचं पुरं उभं वाटोळं केलेलं आहे समाजाच, म्हणून माझा समाज एक झालाय. आम्ही लढून लढून हे समाजाला मिळवून दे. आम्ही रक्त झालोय, आजही मी काल आज सुस्त झालोय, मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही, आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही, कारण मी समाजाला मायबाप मानलेले, त्या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी. आणि इथून पुढच्याही काळात मी माझ्या समाजाच्याच बाजूला राहणार आहे. मी कोणाची स्तुती नाही करणार ना, महायुतीचे नाही करणार ना, महाविकास आघाडीची. आणि मी माझ्या मराठा समाजाला या 6 महिन्यात कधीच म्हणलो नाही की महायुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा, हे दोन्ही सारखेच आहेत. फक्त मी यावेळेस एवढं सांगितलं की आपण निवडणुकीत नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही, माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला. तर मग तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली, तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली. तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण सगळ्या स्वाऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाजूने जो असेल, मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूने जो असेल, त्याला तुम्ही सहकार्य करा. पण मताची ताकद दाखवा. तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती, पण मराठ्यांच्या मताची भीती नाही. यावेळेस इतकं ताकते न पाडा, त्याचं 5 पिढ्या ते कवाचं बाण राहिलं पाहिजे, इतक्या मराठीच्या मताची भीती वाटली होती. मी केलते समाजाचं लेकर मोठे व्हावत म्हणून जातो. आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहेत, त्यांना मतदान करा. आणि दोन्ही चांगले आहेत, दोन्ही लकस काय करा म्हणाल समाजात, दोन्ही लकस काय करायचं म्हणून एकाला तरी म्हणून बाबी म्हणायचं तर याला कर नाही याला कर. दोन्ही सारखे चांगले, महायुती चांगली आहे, महाविकास आघाडी चांगली आहे, दोन्ही सारखेच आहेत. मग मराठी मतदान नेमकं कोणाला करायचं, दोन्ही चांगले म्हणलं. ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत, या दोघांनी आमचं वाटोळं केलं, त्याचा अर्थ असा आहे. मी मूठ खोलली का खोलणार आहे, थोडे दिवस थांबा म्हणा तुम्ही, तुम्हाला कळण मराठ्यांची मूठ काय असते. मी नाही याच्यात, म्हणून तुम्ही काड्या करायला वेळ मिळाला तुम्हाला, खोटा प्रचार पसरायला तुम्हाला वेळ मिळाला. कुणी म्हणत पाटलांनी गणि मेकावा सांगितलाय मला उभा राहायचं सांगितलंय, कुणी म्हणत पाटलाचा मला पाठिंबा आहे. अरे माझ्या समाजाचं कमून वापर करून त्याचा वाटोळा करता तुम्ही, तो आहे ताकदीवर उभा राहा. मी सांगितलंय कोणाला उभा राहायचा अधिकारी, तुम्ही तुमचे राहा. पण समाजाचं आंदोलनाचा फायदा घेऊ नका, समाजात वाटलं होईल. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटं सुधारता, तुम्ही खासदार होता नाही तर पडता. तुमच्यासाठी माझ्या एवढ्या मोठ्या करोडो भर आणले जातीचं वाटोळा करता.
तुम्ही तुमच्या ताकदीवर लढा, निवडून या, पडा, आम्हाला काय घेणे, उगाच चांगल्या करून पडा तिकडे, नाही तर निवडून आम्हाला काय देणे घेणे, मला विनाकारण त्रास देऊ नका, कारण मला बोलता येत नाही, मला तोंड तितकं नाही, मी आजारी, मला त्रास आहे खूप, माझं शरीर या उपोषणामुळे मला नाही साथ देत, तरी मी मराठी घेत नाही, रोज माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या दारात मी आशीर्वाद घ्यायला जातो, समाजाला जागृत करतोय, आपल्या सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आचारसंहिता मिळाल्यावर करायची, नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे 8 दिवसात, हे सांगतोय मी, मी प्रामाणिकपणाने सगळ्यांना सांगितलंय, त्यामुळं मी असलं काहीतरी हे करायचं, ते बोलण्याचा अर्थ ते महायुती आणि महाविकास आघाडी चांगले आहेत आणि आपल्यासाठी हे सारखेच आहेत, ह्यो म्हणण्याचा उद्देश असा आहे की ते हसत म्हणलं जातं माणूस, लई चांगले करावती दोन्ही बी लई खास मुख्य घ्यायलाच येत, ते शपथकीत दिली पाहिजे त्यांना, ते म्हणण्याचा अर्थ आहे, त्याचा अर्थ लगेच जोडून टाकला, मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा, काय तुम्ही बधीर झाला, राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला, तर मराठा एवढा येणार आहे, तुम्ही किती लिहिलं तर त्या संभ्रम पसरत नाही, त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्हीना आमचं वाटलं गेलेले 70 वर्षापूर्वी, ते 40-45 वर्षे काय दिलं होते, त्या आघाड्या फागाड्या हे नंतर काय दिलं, 7 महिने झाले माझा माझ्या समज करोड रस्त्यावर आई बहीण रस्त्यावर, तो लिहून सरकार लाज वाटायला पाहिजे, आपल्या राज्यातले आई बहीण रस्त्यावर 5-5 वर्षाचे लेकर उन्हाताना बिगर चपलाचे आरक्षण मागत येते, की लाज वाटायला पाहिजे यांना लावलं, त्यांचा अपमान आहे, महिला तडी पार करायला लागली, ती हल्ले करायला लागली, पहिले येतच नाही, त्यांनी होतं 16-17% आरक्षण आमचं ते घालून बसले, त्यानंतर कोणचं काय दिलं, हे फक्त यावेळेस आपण नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले, मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना, फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून न्यायची, मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो, यावेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळं मी यावेळेस नाही, त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच मार्गदर्शन करू शकणार, एक दुसरं मी कुठलाही अपक्ष उभा केलेला नाही, मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही, कोणी गणि मेकावे उभा केलं म्हणत असं गणि मेकावे प्रयोग करत नाही, मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो, जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो घरी बसलेले बोलतो असं मी कधीच करत, त्यामुळे कोणाला पाठिंबा द्या, ना महाविकास आघाडीला मी पाठिंबा दिला आहे ना महायुतीला दिला, यावेळी स्पष्टपणा सांगतो मी समाजाच्या जीवावरती ही निवडणूक सोडून दिलेली, तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं घेणं नाही, कोणालाही, फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे, कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने, तुमचे लेकर मोठे व्हायचे म्हणून तुमच्या लेकराच्या बाजूने तो असला पाहिजे, सगळ्या स्वऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने, मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असला पाहिजे, तो बोलला पाहिजे, नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा, आता मग तुम्हाला कोणाला तरी करार लागणार आहे, फक्त काहीतरी आठ घालायची मग करायची, मोकळं कोणालाही आता साथ द्यायची नाही, आजी बात कोणाला मोठं करायचं नाही, पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय, हो बाचराव असं काय, पाडण्यात लय मोठा विजय, मग ज्याला पाडायचं त्याला पाडा, ताकदीनं पाडा, मताची भीती वाटली पाहिजे, मूठ उघडी का खोललेली आहे, तुम्हाला मराठ्यांचे मूठ काय असते ना, तुम्हाला विधानसभेत दाखवेल मराठ्यांचे मूठ काय असते, त्याच्यात मैदानात मी माझ्या समाज समिती स्वतः आहे, मी राजकारणात नाही जाणार, मी बनणार, पण माझा समाज मी देणारा बनून आहे, आणि माझ्या समाजावर कुणी या अन्याय केल्याला मी सहन करणार, मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही, कोणालाच पायला वाजत नाही माझ्या मराठ्यांनी, कोणाच्या पाय पडायची गरज नाही, कोणाचा पाय मी हाणून घ्यायचा, खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा, मी तुमच्या पाठीशी, अजिबात अन्याय सहन करत नाही, मी समाजावर अन्याय नाही होत, मी जवळ जिवंत आहे तोवर अन्याय नाही होत, हे संभ्रम पसरित विनाकार, कुणीही संभ्रमात राहू नका, तुम्हाला जे करायचं ते करा, फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या स्वऱ्याच्या अंमलबजावणी ते असला पाहिजे, पहिल्यापासून माझं हेच म्हणणं आहे ना, आत्ता आहे तेच, आणि त्यांनी ज्या बातम्या लिहिल्या त्याचाही अर्थ त्योच होतो, त्याचा पण अर्थ त्योच होतो, महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच, ही जी बातमी लावली त्याचा अर्थ त्योच होतो, हे दोन्ही आम्हाला सारखेच आहेत, दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय, दोघांनी आमचं वाटोळ केलंय, फसले आहे आमच्या पोराचे मुर्दे पाडण्याचं काम या दोघांनी केलंय, त्याचा पण अर्थ त्योच येईल, फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैरअर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली, कुठं मुठं उघडी नाही, झाकली नाही, झाकली का उघडी तुम्हाला विधानसभेत सांगतो पठ्ठेव, माझ्याच का चढायचे तुम्ही, कुठं जात नाहीत, माझ्या समाजाचं मी जिवंत आहे तो वाटलं होऊन जाणार,
माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे, पण असं आहे मी आता ऍडमिट आहे संभाजीनगरला, तब्येत बरी आहे, त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे, आता उपचार सारखे सुरू आहेत, कालपासून सारख्या सलाईन बंद आहेत, एक अर्धा घंटा सुद्धा सलाईन बंद नाहीये, गोळ्या औषध बंद नाहीये, सगळं सुरू आहे, माझं शरीर उपोषणामुळे मायबाप मराठ्यांना मला नाही साधे, मला इतका त्रास होतोय, कधी माझं अंग गाड पडतंय तर कधी गरम होतोय, पण मी चेहऱ्यावर माझ्या कधी जीव देत नाही, मला किती त्रास आहे, माझ्या समाजात ते वाईट वाटत म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर किती दिसू देत नाही, हाडकं पण दुखतेत, पायाचे दुखतेत, मांड्याचे दुखतेत, कधी कधी रात्री अचानक माझी शीर पण पायाचे ताकते, माझं पूर्ण अंग दुखत, तरी मी समाजासाठी रात्रंदिवस बाहेर मी मरायला भेत नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही, त्याच्यासाठी मी जीवची बाजी लिहून लागले नाही, दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणलेलो, या असले यांच्या उमेदवाराच्या फिमेदवाराच्या यांच्या स्तुती करायसाठी हे आंदोलन उभारणी केले, मी माझ्या जातीची स्तुती करतो, माझ्या जातीच्या अंगावर आलेलं संकट मी झेलतो, मी जिवंत आहे तर मराठा समाजाचा धागा पाटका नाही करणार, यांनी मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत, त्याला ठुकरून लावतोय, मला गरज नाही कशाची, कोणी पद दिले मला उद्या सकाळी मी म्हणलं कुणी तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी तुमच्या दारात देऊ तरी मी त्याच्यावर लात मारतो, मला गरज नाही माझ्या समाजामुळे, मी तुमचे सगळे संकट झालाय मी बाहेर, फक्त या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाहीये, तरी मी लढत राहतोय, त्या सगळ्या बातम्या खोट्या पसरायला लागलेत, त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखीच, याचा अर्थ पुढा असा होता की हे सारखीच आहे तिने दोघांनी आमचं वाटोळं केलं आहे, त्याचा अर्थ असा, पण त्याचा अर्थ दुसरे जोडले मूठ झाकलेली अवघडी विधानसभेत दाखवतो तुम्हाला पाठव, मराठा जर मी नाही देणारा बनविला तर नाव बदलून ठेवा, मराठा मुस्लिम दलित बारा बोलतेदार एकत्र आले ना, यांचा सुपडा सापच केला म्हणून समजायचा, नुसतं 92-93 मदरसावर माझ्या एकट्या मायबाप मराठ्याचं वर्षी सगळे ऐकून झालं, तुम्हाला हिसका दाखवत त्या टायमाला, आता माझं तोंड थोडं कोरडं पडायला लागले कारण मी जास्त नाही बोलत, जय शिवराय, जय शिवराय, धन्यवाद, जय शिवराय.